मराठी हेल्थ या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आपले जर शरीर अगदी हडकुळे असेल, शरीराला ताकद नसेल, वजन वाढत नसेल आणि आपल्या शरीराचे अगदी हडेहडे दिसत असतील आणि बरेच उपाय करून देखील तुम्ही थकला असाल तरी देखील वजन वाढतच नसेल, तर शरीराला ताकद देणारा, वजन वाढवणारा आणि शरीर धष्टपृष्ट ठेवणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे. तर यासाठी 2 काजू व 2 बदाम घेऊन हे थोडेसे कुटून घ्या किंवा तुम्ही चिरून घेतले तरी देखील चालेल. आणि 1 ग्लास भरून म्हशीचे किंवा गाईचे कुठलेही दूध तुमच्याकडे असेल ते दूध घ्या. हे दूध प्रथम नॉर्मल गरम करून घ्यायचे आहे आणि कुटून घेतलेले जे काजू बदाम आहेत हे यामध्ये टाकून द्या. आणि दुसरे म्हणजे 1 मोठा चमचा भरून मध यामध्ये टाकायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या. याबरोबरच दिवसभर शेंगदाणे, गूळ, मनुके यांचे सेवन जास्तीत जास्त करायचे आहे आणि याबरोबरच सकाळी उठल्यावर दररोज सकाळी 1 केळी देखील आपल्याला खायची आहे. याप्रमाणे तयार करून घेतलेले हे मिश्रण दररोज रात्री जेवणानंतर झोपण्यापूर्वी 1 ग्लास भरून हे दूध पिऊन घ्यायचे आहे. यामुळे 1 आठवड्यात लगेच फायदा जाणवेल आणि पुढे जर तुम्ही कंटिन्यू हा उपाय करत गेलात तर 3 महिन्यात कमी झालेले वजन वाढल्याशिवाय राहणार नाही. शरीर अगदी सुंदर आणि सुडेन होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ तर आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.